आज अपन नाइन्थ मैथ्स पार्ट वन चा प्रीवियस ईयर एन्युअल एग्जाम चा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, तर त्यामध्ये दिले त्यांनी एक क्वेश्चन दिलाय. कोणता क्वेश्चन आहे की इफ 6 इज टू 5 इज इक्वल टू वाय इज टू 20 देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय. आणि ऑप्शन काय काय आहेत, 15, 24, 15, 18 and 22/5. तर चेक करूया काय दिलंय आपल्याला. 6 is to 5 is equal to y is to 20. तेच लिहायचं फक्त अगोदर. ओके, काय लिहितोय मी ते 6 divided by 5 is equal to y divided by 20. ओके, आणि वाय ची व्हॅल्यू काढायला लावली त्यांनी. मग काय करणार आपण सांग, पुढची स्टेप काय करणार. नेक्स्ट स्टेप कसं करणार, सिम्पल बोल. डायगोनल तेच करायचं, सांग आता. डायगोनल केल्यावर 6 into 20 5 into 5 6 into 20 and 5 into y. नेक्स्ट स्टेप बोलो. वाय ने वाय इकडे ठेवायचं, वाय ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. फक्त 5 घेतलं इकडे, कर डिवाइड 120 ला 5 ने. किती आलं, 24? कसं आलं 24? अगं कसं आलं 24 ते विचारतोय मी. कसं 120 ने हा कसं केलं डिवाइड तेच विचारतो ना मी. 5 1 5 5 2 10 कसं आपण 5 2 चा करतो तसं सांग ना. इथे आहे ना इथे 5 2 10 पुढे 20 रिमाइंडर आला 20 मग 2 आला 2 0 झाला 20 5 4 20 तेच विचारतो ना 5 4 20 अशा प्रकारे वाय ची व्हॅल्यू आली 24. येस, तर कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, बी. ओके, सेकंड क्वेश्चन काय आहे. सेकंड क्वेश्चन इफ 3x + 5y = 9 एंड 5x + 3y = 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. कसं काढणार मग सांग आता. बोलो, 3x + 5y = 9 हे इक्वेशन 1 आहे आणि दुसरं इक्वेशन काय आहे, 5x + 3y = 7. सांग आता आपल्याला काय काढायला लावलंय. x + y. पटापट बोल, टाइम कमी आपल्याकडे. पहिले दोघांची ऍडिशन. बोल ना मग असं पटापट, कन्फ्युज सारखं का राहते. ऍडिशन डायरेक्ट करतो, ऍडिशन मी सांगितले आता, ऍडिशन करतो याची.
वन आणि टू ची एडिशन करतो, सांग काय येईल आन्सर. हॅलो. बोर्डवरच कर ना, इथे सांग ना मला. एक्स प्लस एट वाय इज इक्वल टू 16. इज इक्वल टू 16. पुढे एट एट कॅन्सल होईल. एट एट कॅन्सल नाही होत, ते एट कॉमन निघतो. यातला एट आणि यातला एट कॉमन निघला, ब्रॅकेट मध्ये राहिलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 16. आपल्याला फक्त एक्स प्लस वायच पाहिजे. मग वाय आपण एट आहे तो काय करणार, तिकडच्या साईडला नेणार. काय होईल तो राईट साईडला? मायनस नाही होणार, मल्टिप्लाय आहे ब्रॅकेट. मग केलं इथे डिवाइड, काय होईल मग आन्सर, काय येईल? टू. कोणता आन्सर बरोबर आहे, कोणता ऑप्शन बरोबर? आता थर्ड क्वेश्चन समजलं का हे? थर्ड क्वेश्चन काय आहे, थर्ड क्वेश्चन मध्ये राईट द मीन प्रोपोर्शन. तर ते सिलेबसला नाही आहे तुम्हाला, काय आहे प्रोपोर्शन? प्रोपोर्शन हा मे बी आहे ना हे. ओके, व्हॉट इज द मीन प्रोपोर्शन ऑफ 4 अँड 25? तर कसं काढणार याला? तर मीन प्रोपोर्शन आपण काढतो, तुला फॉर्म्युला सांगतो की सपोज मीन प्रोपोर्शन आहे तर त्याला आपण एक्स मानतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ते नंबर दिलेले दोन. कोणते नंबर दिले त्यांनी? 4 and 25. अशा प्रकारे आपल्याला मीन मिळतो. मीन म्हणजे काय? एक्स, एक्स ची व्हॅल्यू. सांग मग 4 into 25 किती आलं? 100. ही झाली एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू, पण आपल्याला एक्स ची पाहिजे. मग किती येईल एक्स ची व्हॅल्यू? 10. समजलं? कोणतं ऑप्शन? सी. फोर्थ क्वेश्चन काय दिले यामध्ये? इफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14 अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2, देन सोल्युशन ऑफ दिस गिवन इक्वेशन इज. म्हणजे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू विचारल्यात त्यांनी, कसं सॉल्व्ह करणार? बोलो. अगोदर गिवन आहे ते चेक करायचं. काय दिलंय त्यांनी गिवन मध्ये सांग बरं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14 एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2 आणि आपल्याला काय काढायचंय? एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढायच्या. सांग मग कसं काढणार, यांचं काय करणार, कोणतं ऑपरेशन करणार दोन्ही इक्वेशनच? ऍड. सिम्पल आहे ना, तिथे प्लस दिसला वाय आणि इथे मायनस दिसला, ऍड केलं की कॅन्सल होणार. सांग मग काय येत ऍड केल्यावर? इथेच सांग, लगेच बोर्ड वर लिहितोय ते मी. प्लस वाय मायनस वाय
प्लस वाई मैनस वाई गेले हाँ पुढे x is equal to 14 कसं आलं अगं या इक्वेशनची ऍडिशन करतोय आपण ना इथे प्लस लिहिलं ना तू सांगितलं ना प्लस तर किती आली एक्सची व्हॅल्यू 16 डिवाइड बाय 2 कर ना मग एट तो ऑप्शन मध्ये एट कोणकोणते याचा आहे एक्स इज इक्वल टू एट ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे बी मध्ये एक्स नाही ना एक्स ची व्हॅल्यू किती आहे सिक्स आहे ना मग डायरेक्ट ए चा आन्सर हा किंवा क्रॉस चेक करायचं तर वाय ची पण व्हॅल्यू काढायची एक्स ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकूया पहिल्या इक्वेशन मध्ये टाकतो मी कि 8 प्लस वाय इज इक्वल टू 14 देअर फोर काय येईल पुढे सांग बोलो वाय ची व्हॅल्यू तर नाही वाय ची व्हॅल्यू काढायची ना मग एट तिकडे नाही जा तिकडे वाय इज इक्वल टू 14 मायनस 8 किती आले मग 8 8 कसं येईल 14 मायनस 8 6 मग आलं पहिलेच ऑप्शन करेक्ट समजलं नंतर परत क्वेश्चन 1 आहे यामध्ये त्याचा बी सबसेक्शन सॉल द फॉलोइंग सब क्वेश्चन्स आहे का पहिला रिड्यूस फॉर्म काढायचा तो एक्झरसाइज मधलाच आहे सांग कसा काढणार रिड्यूस फॉर्म सेवन हंड्रेड म्हणजे काय काहीच कन्वर्जन करण्याची गरज नाही डायरेक्ट 700 ले दोन्ही पण रुपीज आहे करा मग याला डिवाइड करत राहा कशाने डिवाइड होईल याला अगोदर 2 ने करूया तर 2 ने काय येईल सांग 2 ने दोघांना करायचं डिवाइड बोलो 45 कसं केलं ते सांग ना 7 2 4 8 कुठे येते 7 येते ते 700 डिवाइडच करतो ना आपण 2 ने केलं ना डिवाइड 2 नीच केलं ना पण 7 आहे तिथे तू 8 ने कसं डिवाइड केलं ते 2 4 8 मोठा आहे 7 मधून 8 कसा मायनस होईल समजते का तुला काय 2 3 6 ओके रिमाइंडर किती राहिला 1 त्याचा झाला 10 2 5 10 किती आलं वर न्यूमरेटरला 350 शेवटचं 0 आहे ना ऍज इट इज खालचं सांग आता डिनॉमिनेटरचं 2 ने कसं करणार 2 1 2 रिमाइंडर किती आला 2 5 10 नेक्स्ट 5 पॉइंट कशाला 8 आहे ना 2 4 8 154 किती आलं डिनॉमिनेटरला 154 आता कशाने करायचं 2 ने सांग मग आता
पुढे रिमाइंडर किती आला 1 पुढे कशाने जाणार 5 10 खाली डिनोमिनेटरला रिमाइंडर 1 राहिला ना या 15 चा 15 - 14 रिमाइंडर 1 आला ना 4 कुठे देते तू 14 झाला तो समजते का 15 मधला रिमाइंडर आला ना एक 1 कारण आपण 77 सांग मग अजून कसं डिवाइड करता येईल होईल का कशाने नसेल होत तर हे फायनल आन्सर येईल ओके समजलं फर्स्ट वाला सेकंड क्वेश्चन काय आहे सेकंड मध्ये राइट द सोल्युशन ऑफ इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7 राइट टू सोल्युशन ऑफ द इक्वेशन 1 + x + y + 7 म्हणजे अशा एक्स च्या आणि वाय च्या दोन व्हॅल्यू सांगा की त्या दोघांची ऍडिशन 7 येईल सांग मग कोणत्या दोन नंबरची ऍडिशन 7 येते 6 + 1 ओके अजून 5 + 2 समजलं नेक्स्ट फिल इन द ब्लँक सांग आता फिल इन द ब्लँक आपण तर घेतलेली येते कस करणार मग सांगत x / 7 / y / 3 आणि काय काढायचंय कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे हॅलो बोल ना पटपट 3x + 5y बरोबर कसं काढणार ऍडिशन कशाला करायची आहे फक्त एक ची जी व्हॅल्यू आहे ती रिप्लेस करायची काय आहे 3 × x आहे तर एक च्या खाली किती व्हॅल्यू आहे 7 ते फक्त रिप्लेस करायची 3 × 7 नेक्स्ट सांग मग आन्सर किती येतं याच 7. अगोदर काय करणार मल्टिप्लाय करणार का ऍडिशन करणार सांग किती आलं 21 + 15 किती आली ऍडिशन 36 समजलं ओके क्वेश्चन नंबर 2 काय दिले क्वेश्चन नंबर 2 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज अँड रीराइट इट त्यांनी दोन इक्वेशन दिलेत आणि आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढायच्यात
सांग मग दोघांची ऍडिशन केल्यावर काय येईल एक्स ची व्हॅल्यू. 5x 5x इज इक्वल टू 10. वाय तर कॅन्सल झाले ना. ओके नेक्स्ट 5x 10 एक्स ची व्हॅल्यू किती येईल. 10 डिवाइडेड बाय 5 किती येईल. 2. एक्स ची व्हॅल्यू आली 2. मग एक्स ची व्हॅल्यू 2 ही कोणत्या इक्वेशन मध्ये टाकली. इक्वेशन 1 मध्ये त्यांनी 2 into 2. किती झाले 2 into 2. 4. मग अशा प्रकारे वाय ची व्हॅल्यू मिळाली. 4 तिकडे गेला तर ते झालं 5 - 4 तर वाय ची व्हॅल्यू किती आली. 1 आली. समजलं का. तेवढंच फिलिंग करायचं होतं. सेकंड क्वेश्चन कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द रेशो. आणि त्यांनी काय दिलंय ए डिवायडेड बाय बी दिलाय 5 7/4. तर आपल्याला काय काढायचंय 5a - b/b. तर अगोदर काय केलं. तर अगोदर काय केलं जे ए डिवायडेड बाय बी दिलं होतं त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं. तर राईट साईडला पण 5 ने मल्टिप्लाय करणार. किती येईल मग 5 ने मल्टिप्लाय केल्यावर राईट साईडला. 35/4. नंतर कोणता रेशो अप्लाय करायचा. काय अप्लाय करायचं त्याला. कोणतं ऑपरेशन. हॅलो. कोणतं ऑपरेशन. इन्व्हर्टेंडो. अजून कोणता. कंपोनंडो. डिव्हिडंडो. काय विसरली का. इन्व्हर्टेंडो कशाला वापरायचंय. तिथे तिथे बघ ना खाली फक्त डिनॉमिनेटरने मायनस केलंय म्हणजे डिव्हिडंडो यूज होणार. तिथे मायनस करतोय म्हणजे कंपोनंडो म्हणजे काय करतोय आपण त्याच्यावरून असणार ना तो. समजते का. बुक ओपन करून दाखव तुला. मायनस डिव्हिडंडो करतोय मग तिथे. मग डिव्हिडंडो करूया. डिव्हिडंडो काय करायचं फक्त की आपल्याला 5a तर मिळालंय म्हणजे त्यानंतर मायनस करणार आपण की 5a - b/b. मग राईट साईडला पण तेच घेणार. राईट साईडला काय आहे 35 - किती आहे डिनॉमिनेटर. 4 डिवाइडेड बाय 4. सांग मग किती आली व्हॅल्यू. 31/4. किती. 4. समजलं का. ओके हे झालं पहिलं पेज फर्स्ट पेज. त्याच्या नेक्स्ट पेज ला काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन एक मिनिट सांगते. त्याच्यातच सेकंड एक्झाम्पल आहे. नाही पण क्वेश्चन 2 सेकंड झालंय. काय समजत नाहीये. थर्ड इक्वेशन आहे ना. एक मिनिट तिने दुसरा कोण पेपर.
इथे घेतलाय पेपर, दिसतोय का स्क्रीनवर घेतलाय मी, दिसतोय का? वाचता येते का तुला? हाच आहे ना, मला आलाय ना नेक्स्ट पार्ट त्याचा, दिसतोय का? सेकंड नंबर दिलाय पण, सेकंड नंबर झालाय त्यांचं, ते हे चुकलं असेल. आपण हा हे हा दिसतोय ना, जॉमेट्रीचा दिसतोय हा, नाही सायमल्टेनियस इक्वेशन आहे हो, क्वाड्रिलेटरल नंबर देत चुकला असेल त्यांचा. कोणता आहे मग हा? प्रपोर्शन आहे ना दिलेलं, कंटिन्युड प्रपोर्शन आणते, म्हणजे हा वनचाच आहे. राईट, सॉल्व करूया. एवढे चार क्वेश्चन आहेत ना त्याचे, चार नाही पाच आहे, पाचवा आहे एक कॉस वाला. ओके, हे सॉल्व करूया जेवढे होतात तेवढे, चालेल. चला घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन, त्यातला थर्ड क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन मधला थर्ड. पहिले दोन कळाले? येस नो? मागचा क्वेश्चन कळाला का? थर्ड क्वेश्चन काय दिले थर्ड क्वेश्चन मध्ये, कि डिनॉमिनेटर नाही त्याच्यावरचा, तू नाही सॉल्व करायचा का सेकंड वाला? येतोय तो तुला? लायन आणि पिकॉकचा द टोटल नंबर ऑफ लायन्स, कि झू मध्ये 50 लायन्स आणि पिकॉक आहेत, द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स, त्यांच्या पायांची टोटल किती आहे? 140 आहे. फाइंड द नंबर ऑफ लायन्स इन द झू, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. मग त्यांनी काय केले, लायनला काय मानले? लायन एक्स आणि पिकॉक वाय. मग त्यांची ऍडिशन किती येणार? एक्स प्लस किती येणार? 140 नाही येणार, ऍडिशन विचारली, पायांची 140 आहे. दोघांची किती ऍडिशन आहे? पहिलेच सांगितले ना पहिल्या लाईनला त्यांनी, किती सांगितले टोटल नंबर? टोटल नंबर ऑफ देअर लेग्स नाही, पहिलं लाईन वाच क्वेश्चन मध्ये, झू इज 50 आहे, म्हणजे त्यांची संख्या 50 आहे, पायांची ती सेकंड इक्वेशन येणार पुढे. समजते का? कारण पाय जर पाय जर मोजायचे असतील तर त्यांना लायनच्या याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, एक्सला इथं केले सेकंड मध्ये 4 x, कारण प्रत्येक लाईनला 4 पाय असतात आणि प्रत्येक पिकॉकला 2 पाय असतात, त्याच्यामुळे 2 x y. किती आलं त्याचे ऍडिशन? 140. हा वेगळा कलर कसा आला? ठीक आहे, 140 समजलं का हे? आता आपल्याला काय करायचंय, एक्स ची आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. पण इथे सेकंड इक्वेशन मध्ये वायची व्हॅल्यू 2 आहे आणि पहिल्यामध्ये वायची व्हॅल्यू 1 आहे, एक्स प्लस वाय, दिसतंय का? तर त्याच्यामुळे दोन्ही सेम करण्यासाठी काय केलं, इक्वेशन 1 2 ने मल्टिप्लाय केलं. इक्वेशन 1 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर एक्सला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर तो येणार 2 x, वायला मल्टिप्लाय केल्यावर 2 y. 50 केल्यावर किती येईल 2 ने? 2 point कस आता? 50 × 2, 50 च्या दुप्पट 100. 100, राईट. मग इथे 100 टाकलं आणि आता आपल्याला ऑपरेशन करायला सोपं, दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर वाय वाय कॅन्सल होणार. मग सबट्रॅक्शन केलं, साईन चेंज झाले प्रत्येकाचे, प्लस 2 y, मायनस 2 y गेले आणि मग यांचं सबट्रॅक्शन करूया. सांग मग आता, 4 x − 2 x किती आले? 2 x. वाय तर व्हॅल्यू 0 झाली. 140 − 100, 140 − 100 40 तर ऑलरेडी आले त्यांचं तिथे. मग x ची व्हॅल्यू किती येणार? 20. समजलं का? अशा प्रकारे सॉल्व्ह करतो. फक्त यामध्ये इक्वेशन 1 काय व्हॅल्यू द्यायची आणि 2 काय व्हॅल्यू द्यायची ती कळालं की तुम्हाला सॉल्व्ह करता येतं करेक्ट. समजलंय?
नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. कोणतेही दोन सॉल्व करा यामधले. कोणते सॉल्व करणार तू? चार मधले दोन सांग तुझे फेवरेट, किंवा तुला टफ वाटतात ते सांग, आपण सॉल्व करूया. फोर्थ वाला. ओके, फोर्थ मध्ये काय दिलंय? इफ ए बी सी, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, शो दॅट ए बी सी आर इन द कंटिन्यूड प्रपोर्शन. ओके, हा टप वाटतोय तुला. अजून कोणता टप वाटतोय? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, हा सॉल्व येते का? सांग मग आता तू सॉल्व कर इथे, मला सांग. सॉल्व करूया अगोदर तू. 2x minus 7y is equal to 7 आणि दुसरं काय आहे? 3x plus y is equal to 22. सांग कसं सॉल्व करणार? ऍडिशन. हा, केली ऍडिशन. 5x. 7y. नाही, इथे 7y आहे, इथे प्लस वाय आहे, तर ते 7 नाही राहणार त्याच. 7 प्लस 1 पण नाही. माझ्याकडे जर 7 चॉकलेट आहेत आणि मी एक चॉकलेट दुसऱ्याला दिली, किती चॉकलेट राहिल्या? 6. मग तेच आहे इथे, वाय कॅन्सल नाही होत, फक्त एक वाय कॅन्सल होईल 7 वाय मधला, म्हणजे किती राहणार? -6y इज इक्वल टू 29. त्याच्यामुळे फक्त प्लस करून याचा आन्सर येणार नाही, कारण हा क्वेश्चन 3 मार्क्सला आहे, इतका सोपा देणार नाहीत ते प्लस वाय मायनस वायचा. इथे त्यांनी 7 दिला, म्हणजे काय करावं लागेल? ह्या इक्वेशन 2 ला पण तुम्हाला 7 ने मल्टिप्लाय करावं लागणार, तेव्हा सॉल्व्ह करता येईल. कर मग सेकंड इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय. 3x plus y. हा, ते झालं. आता 3 ला 7 ने मल्टिप्लाय कर. प्रत्येकाला 7 प्लस 21 एक्स वाय सगळं सांग. 21 एक्स पुढे प्लस 7x 7y सॉरी 7y इज इक्वल टू 22 इंटू 7. कर. ओके, आणि पहिले इक्वेशन एज इट इज 2x मायनस 7y इज इक्वल टू 7. आता काय कोणतं ऑपरेशन करणार यांचं? ऍडिशन करणार. सांग मग ऍडिशन केलं काय येतं? 23x one sixty one. Okay, पुढे x is equal to 161 divided by 23. होतो का डिवाइड? 23 च्या टेबल मध्ये आहे का? अरे वा, टेबल पार्ट केले काय तू? तो कॅल्क्युलेटर अरे वा, गुड. समजलं हे x ची व्हॅल्यू आली. आता ही x ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकली तर तुला y ची व्हॅल्यू मिळणार, राईट? आणि मिळेल तुला 3 मार्क्स करेक्ट, x आणि y ची व्हॅल्यू बरोबर काढली तर. तर आज इथे स्टॉप करूया. उद्या आहे का टाइम तुला?
सकाळीच आहे. मग दुपारी घेतलास ना क्लास, झोपली होती तू?